ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोथळी विकास आघाडीच्या सर्व जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार सचिन कांबळे। कोथळी विकास आघाडीच्या सर्व जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याची माहिती सचिन कांबळे यांनी दिली। सचिन कांबळे कोथळी ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य कोथळी। कोथळी विकास आघाडीच्या आपल्या एड्रावकर पॅनलच्या 17 सीटा ह्या उभारलेल्या आहेत आणि त्या मताधिक्याने विजयी होणार आहेत यात तीळ मात्र शंका नाही। आमच्या वॉर्ड नंबर 5 मधील नितीन सोनप्पा वायदंडे आणि मी स्वतः गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडून आलेलो होतो आणि आम्ही केलेल्या कामाच्या जोरावरती आम्ही आमच्या तिन्ही सीटा बहुमताने निवडून आलो यात काही तीळ मात्र शंका नाही। यामध्ये नितीन सोनप्पा वायदंडे हे मागासवर्गीय पुरुष या गटातून उभारलेले आहेत, त्यांचं चिन्ह आहे नारळ। दुसरी महिला आहेत त्या कुसुम उर्फ किसाबाई याला पकामळे या अनुसूचित जाती महिला यांच्यामधून उभारलेल्या आहेत, त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर। आणि तिसऱ्या महिला आहेत त्या हेमा संदीप मोरे यांचं चिन्ह आहे शिट्टी। हे उमेदवार बहुमताने विजयी होणार आहेत यात कोणतीही शंका नाही। ते उमेदवार का निवडून येणार आहेत तर त्याच्याबद्दल गेल्या पंचवार्षिकमध्ये मी व माझे सहकारी नितीन वायदने यांनी केलेली जी कामं आहेत त्या कामांचा डोंगर भत्ता दुसऱ्या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची कामं केलेली नाही। गेले 30 वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना पण ती कामं केली झालेली नाही, त्यामुळे जनतेतून तसा कौल आहे की हे तीन उमेदवार जे कोथळी विकास आघाडीचे आहेत एड्रावकर फाउंडेशनतर्फे आलेले आहेत आमदार साहेबांचे आहेत आणि संजय नांदे यांनी पुरस्कृत उभा केलेली कोथळी विकास आघाडी यांच्याकडून जे उमेदवार दिलेले आहेत हेच उमेदवार आपल्या ह्या प्रभागातून निवडून येतील। तसेच गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्ही जी कामं केली त्यामध्ये लक्ष्मीनगर असो किंवा बौद्ध समाज असो किंवा ख्रिश्चन समाज असो, अंतर्गत बोर्ड असते, काँक्रिटीकरण असू देत किंवा पेविंग ब्लॉक बसवणे असू दे किंवा सांडपाण्याचा प्रश्न असू देत, त्यामध्ये अंतर्गत गटारी असू देत किंवा RCC गटार असू देत किंवा हाफ गरटोन गटारी असू देत, त्या कामांच्या जोरावर आपण या तीनही उमेदवारांना निवडून आणू। आणि या आमच्या प्रचारसभेत महिलांचा महिला वर्ग सक्रिय आहे, महिला वर्गाचा प्रचंड पाठिंबा आहे आपल्याला आणि वयोवृद्ध लोकंसुद्धा आपल्या पाठीशी आहेत आणि ह्या वयोवृद्ध लोकांच्या तरुण पिढीच्या आणि महिला वर्गाच्या पाठबळावर आपण ह्या इलेक्शनमध्ये मताधिक्यानं निवडून येऊ असं मला खात्री आहे।